महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रमुख राज ठाकरे विधानसभा चुनाव को लेकर महाराष्ट्र दौरे पर हैं। इसी दौरे के दौरान शनिवार को उन्होंने नागपुर के रवि भवन में नागपुर के पदाधिकारी और कार्यकर्ताओं से चर्चा की। मनसे अध्यक्ष राज ठाकरे दो दिवसीय नागपुर दौरे पर हैं। शुक्रवार की शाम को उनका नागपुर आगमन हुआ और शनिवार को रवि भवन में कार्यकर्ताओं व पदाधिकारियों से चर्चा हुई। रवि भवन में भी राज ठाकरे का ढोल नगाड़ों के साथ स्वागत किया गया। बैठक के बाद राज ठाकरे ने मीडिया से बात की और मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि लोकसभा चुनाव के समय महाविकास आघाड़ी को महाराष्ट्र में ज्यादा मतदान हुआ। ये मतदान शरद पवार या उद्धव ठाकरे को देखकर नहीं तो नरेंद्र मोदी और अमित शाह के विरोध में हुआ है, मगर महाराष्ट्र में 5 सालों में जो राजकारण हुआ है इसका असर अब विधानसभा में दिखाई देगा। उद्धव ठाकरे शरद पवार आणि या सगळ्या काँग्रेसला ज्या प्रकारचं मतदान झालं ते मतदान आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही समजून घेतलेलं असणारच अर्थात। पण मी परत मूळ विधानसभेकडे येण्यासाठी आपल्याला थोडंसं सांगतो। त्यावेळेला या देशातल्या संपूर्णपणे एक गठ्ठा मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, खास करून मोदी आणि शहा यांच्या विरोधात मतदान केलं। तसंच भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी अब की बार काय 400 पार याच्यावरनं संविधान बदलणार असे त्यांच्याच लोकांनी स्टेटमेंट केल्यानंतर त्या प्रकारचं वातावरण तयार झालं। त्याच्यामुळे या देशातल्या जवळपास एक गठ्ठा दलित समाजाने, बांधवांनी, भगिनींनी, त्यांनी सगळ्यांनी मोदी आणि शहांच्या विरोधात मतदान केलं। ते अँटी मोदी अँटी शहा वोटिंग होतं, ते काही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखातर झालेलं मतदान नव्हतं। त्याच्यामुळे ती जी वाफ होती ती वाफ लोकसभेला निघाली। आता विधानसभेची जी निवडणूक आहे, या विधानसभेच्या निवडणुकीला गेल्या 5 वर्षामध्ये या लोकांनी जे राजकारण केलं महाराष्ट्रात, ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू, ते राजकारण लोक विसरलेले नाही आहेत, विसरणारही नाहीत। ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं म्हणतो आपण, ती प्रतारणा या महाराष्ट्रामध्ये झाली आणि ज्या प्रकारचा चिखल महाराष्ट्रामध्ये झाला तो मला नाही वाटत यापूर्वी कधी गेल्या 50-60 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी कधी बघितलं असेल किंवा विचार केला असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते। आगे राज ठाकरेंनी कहा की महाराष्ट्र में पक्ष फोडकर राजनीती करना इसकी शुरुआत शरद पवारने की है। पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण, कळलं का? या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांमध्ये पण बोललो, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत, कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली। म्हणजे जेव्हा पुलोत्स्थापन झालं तेव्हापासून जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून, म्हणजे 78 पुलोत्स्थापन होणं, 78 सरकार येणं, बरोबर, त्याच्यानंतर ते 80 गेले, पुन्हा आल्यानंतर त्यांनी 91 शिवसेनेचे आमदार फोडले, छगन भुजबळ वगैरे, पुन्हा फोडाफोडीचं राजकारण केलं। त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचं कोण होतं, अनेक अशी लोकं जे फोडत गेले, मग गणेश नाईक फोडले, मग नारायण राणे गेले, या सगळ्या गोष्टी, हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये। विधानसभा चुनाव सीटें बंटवारे को लेकर राज ठाकरे ने पत्रकारों की फिरकी लेते हुए कहा कि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के मतदार संघ में भी मनसे का उम्मीदवार दूंगा। तर देवेंद्र फडणवीसांच्या मतदार संघात पण देणार आहात का? सगळ्या मतदार संघांमध्ये उमेदवार देणार। मीडिया से बात करते हुए लाड़की बहन योजना का फायदा महायुति को होगा, इस सवाल पर प्रतिक्रिया देते हुए राज ठाकरे ने कहा कि लोग हुशियार हैं, पैसे मिल रहे तो लेंगे मगर मतदान करेंगे ऐसा तो नहीं है ना। लोग खूब हुशियार है तो ऐसे पैसे मिल रहे तो नक्की घेतील, पण याचा अर्थ ते मतदान करतील असं होत नाही ना। मला अजूनही आठवत आहे की त्या कोणीतरी मला सांगितलेलं, मी प्रत्यक्ष काय ते चित्र पाहिलेलं नाही आहे, पण कोल्हापूरमध्ये म्हणे दरवाजावरती पिशवी लावली जाते आणि जेवढे मतदार असतात तेवढे पैसे ठेवले जातात, तर तिकडे 3-4 पिशव्या लागलेल्या असतात उमेदवारांच्या, आता कसं कळणार कोणी कोणाला मतदान केलं। महिला अत्याचार पर बात करते हुए राज ठाकरे ने कहा कि बदलापुर का मामला निंदनीय है, मगर बदलापुर मामले के बाद इतनी बड़ी संख्या में मामले सामने कैसे आ रहे हैं, ऐसे मामलों को लेकर कोई भी कठोर कायदा नहीं है। बाहर उगड़ के लिए बाहर आली
पण ती एक घटना आपल्याकडे झाल्यानंतर त्याच्यानंतर फटाक्याची माळ कशी काय लागते हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. आणि खरं बघायला गेलं तर तुमच्यासाठीची ही रोजची बातमी असायला पाहिजे. महिलांवरती अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे. देशातल्या सर्वात प्रगत राज्याची राजधानी मुंबईमध्येही आज महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही. आकडेवारी इतकी वाढते आहे की आपल्या राज्याची तुलना ही सतत उत्तर प्रदेश आणि बिहारशी केली जात आहे. 2023-24 आकडेवारीनुसार राज्यात महिला तरुणींचा विनयभंग आणि छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत. त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूर शहराचा क्रमांक आहे. यामध्ये समाज माध्यमांवरून होणाऱ्या प्रकरणांचाही समावेश आहे. आता इथे खाली त्यांनी डेटा दिलेला आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा वाढता आलेख. अत्याचार कोणकोणते? तर बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, नातलगांकडून होणारे अत्याचार, विनयभंग, लैंगिक अत्याचार, ट्रॅफिकिंग म्हणजे अनैतिक व्यापार आणि इतर. आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे इतके दिवस दाखवले जात नव्हते हे आत्ता एक बदलापूरचं प्रकरण आलं, अत्यंत दुर्दैवी, या ठेचलेच पाहिजे लोकांना. आणि ह्याचं कारण आपल्याकडे अजून कठोर शासन किंवा कठोर कायदा या बाबतीत होत नाही म्हणून. मग आता साधी गोष्ट आपण बघूया, त्या कोण ते दिल्लीत प्रकरण झालं होते, निर्भया प्रकरण. त्या निर्भया प्रकरणामध्ये त्या लोकांना कोण कळले, कशा प्रकारचा बलात्कार झाला हेही कळलं, किती निघरून प्रकारे झाला, त्याला फाशी कधी झाली, किती वर्षांनी झाली. आता एवढा जर समजा एका केसला जर डिले होत असेल, यांचं काय करायचं मला जरा सांगा. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडके साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट.